आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना देशभरात आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला आजपासून सुरुवात नागपूर शहरात सहा ठिकाणी बेघर निवारे सुरू आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तेरा तारखेपर्यंत पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आवाहन राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत अशा वेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या तसंच पंधरा ते अठरा वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा चला त्वरा करा लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर न्याया 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 आज दिले सरन्यायाधीश एन व्ही रमण न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या पीठासमोर या प्रकरणी एका संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली त्यावेळी हा निर्णय देण्यात आला पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यामध्ये फिरोजपूर इथं झालेल्या निदर्शनांमुळे त्यांचं पथक एका पुलावर अडकलं होतं त्यानंतर मोदी यांना आपला दौरा रद्द करावा लागला होता आज जागतिक हिंदी दिवस साजरा होत आहे हिंदी भाषेचा वापर परदेशात वाढावा या उद्देशानं दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो हिंदी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा या उद्देशानं दोन हजार सहा साली आजच्याच दिवशी नागपूर इथं पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती परराष्ट्र मंत्रालय आणि परदेशातल्या भारतीय मोहिमाअंतर्गत दरवर्षी दहा जानेवारी रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी देशातल्या जनतेला हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हिंदी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यामध्ये योगदान देणाऱ्यांचं काम कौतुकास्पद असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मंचावर हिंदीमधून केलेल्या प्रभावी भाषणांमुळे हिंदी भाषेवर प्रेम करणाऱ्यांचा अभिमान उंचावल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत या महोत्सवात देशवासियांनी सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटरद्वारे कलि आह पीएम इव्हेंट्स डॉट एनसीओी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी करता येईल आतापर्यंत वीस हजारांहून अधिक नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान भाषण करणार असून त्याकरता देश देशभरातल्या युवकांनी आपापल्या आप सूचना आणि अभिनव कल्पना मांडाव्यात असं ठाकूर यांनी सुचवलं आहे लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड योद्ध्यांना अधिक संरक्षण देणारी लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यास आजपासून सुरुवात झाली यामध्ये आरोग्य कर्मचारी आघाडीवरचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी यांचा समावेश आहे विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही आजपासून प्रतिबंधात्मक मात्रा देण्याची सुरुवात झाली आतापर्यंत सुमारे एक लाख एकोणसाठ हजार जणांनी ही प्रतिबंधात्मक मात्रा घेतली आहे या मात्रेसाठी वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिशानिर्देशात स्पष्ट आहे पात्र लाभार्थ्यांना कोविन मंचावरून आठवण करून देणारे संदेश जातील भेटीची वेळ ऑनलाईन निश्चित करून अथवा थेट लस केंद्रावर जाऊन लस घेता येईल ज्या लाभार्थ्यांना दुसरी मात्रा घेतल्यानंतर नऊ महिने किंवा एकोणचाळीस आठवडे उलटले असतील त्यांना प्राधान्यानं लस देण्यात येईल आधी लसीकरण मोहिमेअंतर्गत घेतलेल्या लशीचीच वर्धक मात्रा घ्यायची आहे नागपूरचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी पासपावली इथल्या स्त्री रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वर्धक मात्रेला प्रारंभ केला नागपूरच्या महानगरपालिकेतही वर्धक मात्रेसाठी अंबाझरी इथलं इंदिरा गांधी रुग्णालय कार्यरत आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणारे बेघर हे शहराचाच एक भाग आहेत परिस्थितीनं असं जीवन त्यांच्या नशिबी आलं असलं तरी आनंदी जीवन जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे म्हणून त्यांचं जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेच्या समाज विकास विभागानं दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत शहरात सहा ठिकाणी बेघर निवारे सुरू केले आहेत त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर आणि निराधारांना मोठा आधार मिळाला आहे त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत नागपूर महानगरपालिकेद्वारे मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना उपायुक्त रवींद्र भेलावे आणि समाजकल्याण अधिकारी दिनेश उमरेडकर यांच्या मार्गदर्शनात नियमितपणे बेघर शोध मोहीम अभियानाअंतर्गत शहरातील विविध भागांतून रस्त्यावर राहणाऱ्या आणि पदपथावर झोपणाऱ्या बेघरांना शोधून त्यांना बेघर निवाऱ्यांमध्ये नेण्यात येत आहे भारताच्या पहिल्या लोकसभेचे सभासद आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या एकशे बावीसाव्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर दयाशंकर तिवारी यांनी विधानभवन परिसरस्थित कन्नमवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राज्यात काल कोविड एकोणीस चौवेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुग्ण आढळले त्यामुळं उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाखांच्या वर पोहोचली आहे दरम्यान नागपूर शहरात आज सातशे ब्याण्णव कोरोनाबाधित आढळले गोंदिया जिल्ह्यात आज ब्याऐंशी नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली भंडारा जिल्ह्यात पंधरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले बुलढाणा बुलडाणा जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार आज सेहेचाळीस रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं तर एकशे ब्याऐंशी सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत अकोला जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना रविवारी ओमायक्रॉनच्या आणखी चार पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे यातील दोघांना कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना त्यांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं अकोलेकरांचा धोका वाढला आहे दुसरीकडं अधिष्ठातांसह जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील तीस आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत पॉझिटिव्ह आलेल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सौम्य लक्षणं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे कोविड बाधित रुग्णांना आवश्यक आणि तातडीनं खाटा उपलब्ध होण्यासह कोविड एकोणवीस संबंधी विविध अडचणींबाबत नागरिकांना थेटपणे मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं अमरावती महानगरपालिकेनं रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणली आहे महानगरपालिकेच्या पातळीवर वॉर्ड वॉर रुम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यरत कोविड कोविडबाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांना कोविड एकोणविसबाबत मदत आणि मार्गदर्शन हवे असेल तर वॉर्ड वॉर रूमकडे संपर्क साधावा असं आवाहन अमरावती महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे वॉर्ड वॉर रूम अर्थात नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक आठ चार शून्य आठ आठ एक सहा एक सहा सहा असा आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाकडून कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीची मोहीम राबवण्यात येत आहे शहरातील विविध भागांमध्ये मनपाच्या पथकानं दंडात्मक कारवाई करून मास्क न लावणाऱ्या तसंच सुरक्षित सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंड आकारण्यात येत असून आज कृषी उत्पन्न बाजार समितीला दहा हजार रुपये दंड करण्यात आला नागपूर रामटेक रस्त्यावर काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात एका मादी बिबटाचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमूक घटनास्थळी दाखल झाली मृत बिबट्याला नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला आणण्यात आलं अशी माहिती वनविभागानं दिली आहे फक्त एका महिन्याच्या कालावधीत आकाशवाणीच्या न्यूज ऑन एआयआर ॲपवर थेट प्रसारणाच्या श्रोत्यांची संख्या वीस लाखांनी वाढली आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्य सोळा लाख असलेले श्रोते डिसेंबर महिन्यात अठरा लाख झाले माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे पुणे नागपूर बंगळुरू आणि इंदूर या शहरांमध्ये हे प्रसारण लाखो श्रोते ऐकतात तर पाटणा लखनौ आणि दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात जवळपास दहा लाख लोक हे थेट प्रसारण ऐकतात देशात कोविड संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता गरोदर महिला कर्मचारी आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काल सांगितलं मात्र या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी उपलब्ध रहावं लागेल असं ते म्हणाले हवामान विभागानं विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून तेरा जानेवारीपर्यंत विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या बहुतांश ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर उद्या तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि मक्षगर्जनांसह पावसाची शक्यता आहे यावेळी नागरिकांनी तसंच शेतकऱ्यांनी शेतातल्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे दरम्यान नागप्रात आज दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पारा घसरला तर गडचिरोलीत दिवसभर रिम पंचिम पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना देशभरात आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला आजपासून सुरुवात नागपूर शहरात सहा ठिकाणी बेघर निवारे सुरू आणि विदर्भातील बहतांश जिल्ह्यांमध्ये तेरा तारखेपर्यंत पावसाचा हवामान खात्याचा अंदाज याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार